नमस्कार. आपण ज्या राज्यात राहतो ते राज्य आपण आपल्या भारताच्या नकाशात अगदी चटकन ओळखतो, पण तितक्याच सुलभतेने आपल्याला नकाशातील इतर राज्य ओळखता यावी यासाठी आपल्याकडे आहेत हे गेस द स्टेट फ्लॅश कार्ड्स. चला तर पाहूया हे फ्लॅश कार्ड्स आपल्याला काय माहिती देतात. हे पहा, या फ्लॅश कार्ड्सवर विविध रंगीत आकार दिले आहेत जे विविध राज्यांचे नकाशे आहेत. तुम्हाला हे फ्लॅश कार्ड्स पाहून त्यावरील राज्य ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण आपला अंदाज वर्तवायचा आहे व उत्तर तपासण्यासाठी कार्डची मागील बाजू पाहायची आहे. उदाहरणार्थ हे कार्ड मला वाटत आहे दमण आणि दीव. आता पाहूया मागच्या बाजूला माझा अंदाज बरोबर आहे की चूक. तर हे पहा, दमण आणि दीव म्हणजेच माझे उत्तर बरोबर आहे. या प्रत्येक कार्डच्या मागच्या बाजूला राज्याचे नाव तर दिले आहेच, परंतु त्यासोबतच त्याची स्थापना कधी झाली ते वर्ष, त्याचे कॅपिटल म्हणजेच राजधानी, फेमस फॉर म्हणजेच कशासाठी प्रसिद्ध आहे, व लोकसंख्या म्हणजेच पॉप्युलेशन यांची देखील माहिती दिलेली आहे. आता हे कार्ड पहा. या कार्डचे निरीक्षण केल्यास यावरील आकार मला सशासारखा वाटतो, म्हणून मला असं वाटत आहे की हे राज्य आहे अरुणाचल प्रदेश. या कार्डवर सर्वत्र पाणी व ही मध्ये बेटे आहेत, तर हे कार्ड आहे अंदमान आणि निकोबारचे. हे कार्ड तर तुम्ही देखील ओळखाल, हे आहे महाराष्ट्र राज्य. अशा प्रकारे कार्डवरील आकारांचा संबंध विविध वस्तूंशी वा प्राण्यांशी लावून वा एखादे वैशिष्ट्य लक्षात ठेवून आपण या कार्ड्सवरील राज्ये लक्षात ठेवू शकतो. सर्व कार्ड्स व त्यावरील माहिती तुमच्या अगदी परिचयाची झाली की तुम्ही हे कार्ड्स वापरून गट तयार करून आकारावरून राज्य ओळखणे व माहितीवरून राज्य ओळखणे यांसारखे खेळ खेळू शकता. अशा प्रकारे विविध राज्ये व त्यासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती लक्षात ठेवण्यासाठी हे कार्ड्स अत्यंत उपयुक्त आहेत. तुम्हाला माहिती आहे का, भारतात 29 राज्य आणि 7 युनियन टेरिटरीज म्हणजेच केंद्रशासित प्रदेश आहेत. आशा करते की तुम्हाला हा उपक्रम आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नव्या संकल्पनेसह. धन्यवाद.